हॅलो फ्रेंड्स कल्याणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी खास भरल्या वांग्याची रेसिपी घेऊन आलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम हॉटेल स्टाईल ही आजची आपली रेसिपी होणार आहे खूप झटपट मस्त आणि सगळेच आवडीने खातील अशी ही आपली रेसिपी आहे चला तर आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी इथे वांगे घेतलेले आहे आणि त्याला अशा प्रकारे कट मारून घेतलेला आहे म्हणजे वांग्यामध्ये जर काही कीड असेल खराब असेल वांगे तर ते आपल्याला लक्षात येतं वांगे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तेल गरम होत ठेवलेलं होतं आणि ह्या गरम तेलामध्ये आपल्याला वांगे जे आहे व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचे आहे कारण की आपण मसाला वांग बनवतो हो आहे भरले वांगे तर त्यासाठी वांगे जे असतात ते अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे असतात तर प्रकारे मस्त हे वांगे आपल्याला तळून घ्यायचे आहे जेणेकरून ते मसाल्यामध्ये ते पटकन शिजतील जर हे तळून घेतले नाही तर मसाल्यामध्ये ते पटकन शिजत नाही तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर मी काढून घेतलेले आहे वांगे आणि त्याच ते कढाईमध्ये तेल कमी करून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच आता जिरे आणि मोहरी टाकलेली आहे कांद्याची पेस्ट टाकायची आहे आपल्याला हे जे भरले वांगे आपण बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला कांद्याची पेस्ट आपण यूज क वापर करणार आहोत तर आणि यामध्ये मी आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेणार आहे अशा प्रकारे मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसूणची ती परतवून घेतली आहे आणि आता त्या आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालणार आहोत तर इथे आपण कांदा आणि टोमॅटो जे आहे ते चिरून न टाकता आपण पेस्ट करून टाकलेला आहे त्यामुळे भाजीला जे आहे ते वेगळी टेस्ट येईल जसं की पनीरच्या किंवा काजूच्या भाजीला टेस्ट येते त्याप्रमाणे टेस्ट येईल तर हे व्यवस्थित परतलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद घेतलेली आहे भरली वांगी मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली आहे तर मी ते सवयीचं भरली वांगी मसाला घेणार आहे तर तुमच्याकडे जो कोण असेल तो तुम्ही यूज करू शकता सुहानाचा असेल सुहानाचं किंवा एव्हरेस्ट असेल तर एव्हरेस्ट तुम्ही यूज करू शकता मी सवयचं घेतलेलं आहे आणि हे मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे सवयीच्या मसाल्याला थोडीशी वेगळी चव आहे पण मस्त छान चव आहे थोडीशी भाजी ही एकदम लाल होते आपल्याला जे कश्मीरी लाल मिरची टाकायची गरज नाही आहे आणि आता यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे तेवढंच यामध्ये पाणी ॲड करायचं आहे या ग्रेवीला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला जे आपण तळून घेतलेले वांगे जे होते ती वांगे आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करायची आहे अशा प्रकारे ग्रेवीला उकळे आल्यानंतरच आपण ह्यामध्ये वांगे ॲड करायचे आहे कारण वांगे आपल्यान तळून घेतलेले आहे त्यामुळे वांगे बऱ्यापैकी शिजलेले असतात तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे घट्टसर याची ग्रेवी ठेवलेली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी ग्रेवी ठेवू शकता किंवा आणखीन कमीही करू शकता तर आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त आपली ही भरली वांगी एक वेगळ्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार झालेली आहे अगदी तुम्ही तुम्हाला पनीरची भाजी किंवा काजूच्या भाजीसारखी टेस्ट लागेल या भाजीची नक्कीच तुम्ही याप्रमाणे ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा पुन्हा भेटूया आपल्या छान छान चा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका